मुंबईमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाची जी आहे ती महत्वाची बैठक शिवसेना भवन दादर येथे पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सगळे खासदार, राज्यसभेचे खासदार उपस्थित होते. ही बैठक पार पडल्यानंतर संजय राऊत यांनी जे आहे ते पत्रकारांशी संवाद साधला. या संवादात संजय राऊत यांनी महाविकास आघाडी जी आहे ती येत्या विधानसभेला एकत्र निवडणूक लढवेल असा निर्धार जो आहे तो आज पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरे यांच्या समोर करण्यात आला. त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभा असतील त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती जी आहे ती आज बैठक पार पडली ती असं देखील संजय राऊत यांनी सांगितलं. आणि 288 मतदारसंघ जे आहेत जे विधानसभेचे त्या विधानसभा मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना देखील उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिलेल्या आहेत असं जे आहे ते संजय राऊत यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीमधून एकत्र जर जागा लढलो तर 180 ते 185 जागा निवडून आणू आणि विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार येईल असा निर्धार जो आहे तो संजय राऊत यांनी या बैठकीनंतर बोलून दाखवला. तर संजय राऊत नक्की काय म्हणालेत आपण पाहूया. भारतीय जनता पक्षाला मुक्त करण्यामध्ये महाराष्ट्राचा योगदान मोठा आहे. आज शिवसेना भवनामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार खासदार यांची बैठक झाली. अजूनही बैठक सुरू आहे. मुंबईचे विभाग प्रमुख त्याच्यामध्ये संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यासंदर्भात चर्चा झाली. विधानसभा निवडणुका आम्ही ताकदीनं लढू महाविकास आघाडी करू एकच पण 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक होणं गरजेचं आहे. या संदर्भात स्थानिक स्वराज्य मतदारसंघांच्या घटना कोकण पदवीधर असतील, शिक्षक मतदारसंघ असतील, पदवीधर शिक्षक मतदारसंघ असतील, त्या संदर्भातला तयारीचा आढावा सुद्धा आजच्या बैठकीत महाविकास आघाडीमध्येच आम्ही निवडणूक करतो आणि महाराष्ट्राची सत्ता कमीच करतो. पण ते करत असताना जिल्हा प्रमुखांना स्पष्ट आदेश देण्यात आले की 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी आज आहे त्यापेक्षा अधिक ताकदीनं आणि मजबूतीनं होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं कामाला लागेल. एखादी विधानसभा आपण लढू अथवा न लढू पण तिथे संकट नाही मजबूतीने दिसली पाहिजे उभी राहिली पाहिजे. 288 मतदार महाविकास आघाडी एकत्रित समोर जाईल का शंका काय आहे? ज्या महाविकास आघाडीने एकत्रित भाजपला बहुमत मुक्त केलं दिल्लीतून महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आम्ही तीन पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवारसाहेबांनी आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी ताकदीनं लढू आणि 180 ते 185 विधानसभेच्या जागा घेऊ अशा प्रकारचा निर्धार आजच्या शिवसेनेच्या बैठकीतसुद्धा करण्यात आला. तर संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे विधानसभेला महाविकास आघाडी एकत्रित लढल्यानंतर जनता जी आहे ती पुन्हा एकदा आमच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे.